महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील रुग्णांना पूर्णपणे मोफत उपचार मिळत असून आरोग्य मित्र हे रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले योजनेची संपूर्ण माहिती देऊन रुग्णांचे रेशन कार्ड आधार कार्ड घेऊन त्यांची नोंदणी करून रुग्णांचा आजार योजने अंतर्गत होत आहे। रुग्ण ऍडमिट झाल्यापासून तर रुग्णांना डिस्चार्ज होईपर्यंत रुग्णांवर होणारी शस्त्रक्रिया व औषध योजने मार्फत पूर्णपणे मोफत मिळून देण्याचे काम आरोग्य मित्र हे करीत आहे। तसेच रुग्ण ऍडमिट असताना रुग्णाला दोन वेळचे जीवन दिले जाते की नाही याची दखल घेतली जाते। तसेच डिस्चार्ज झाल्यानंतर परतीचा प्रवास भाडे दिले की नाही याचीही तपासणी केली जाते। जर रुग्णांचा हॉस्पिटलमध्ये खर्च झाला असेल तर तो खर्च परत मिळून देण्याचे काम आरोग्य मित्र हे करीत आहे। अहमदनगर जिल्ह्यातील कार्यरत असलेल्या आरोग्य मित्रांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा प्रमुख डॉक्टर मयूर मुथा तसेच जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण गुंजाळ, जिल्हा निरीक्षक विठ्ठल वडेकर, एक्झिक्युटिव्ह राहुल उकिरडे, जिल्हा पर्यवेक्षक रवींद्र दहिवाळे, दिगंबर कौसे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्ह्यातील सर्व आरोग्य मित्र कोरोनाच्या काळात कार्य करीत आहेत। तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर इथे मला कळले का महात्मा ज्योतिबा फुले माननीय डॉक्टर ची योजना चालू आहे त्याकरता मी इथे आले। इथं डॉक्टरनी माझी तपासणी केली, सोनोग्राफी केली। डॉक्टर मला 5-6 महिन्यापूर्वी त्रास होत होता, त्यापुढे मला त्यांनी सांगितलं का सोनोग्राफी केल्यानंतर ते म्हणे ऑपरेशन करावं लागेल। मग आम्ही ह्या माहितीकरता आम्ही राशन कार्ड, आधार कार्ड आणि जयेश बरसे या सरांकडं म्हणजे जमा केले। त्यांनी पुढं प्रोसेस केली, ते सर्व आमचे फ्रीमध्ये झालं मेडिकल वगैरे। महात्मा ज्योतिबा फुले यांची योजना खरोखर चांगली आहे, आम्हाला खूप आनंद वाटतो। यांनी गरिबासाठी खूप काही केलं आणि असंच चालू ठेवलं पुढे, आम्हाला एकदम आनंद वाटतो। गरिबांसाठी त्यांनी व्यवस्था केलेली आहे। माने हॉस्पिटल मोफत ऑपरेशन हे आम्हाला कळल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला आणि ऑपरेशन व्यवस्थित झालेलं आहे। आरोग्य मित्र रोज यायचे आमची तपास काढायचे, त्यांनी आम्हाला खूप साथ दिली, त्यांच्याकडे आम्हाला खूप माहिती मिळाली, त्याच्यामुळं आम्हाला काही अडचण आली नाही। जयेश बोरसे यांनी आम्हाला खूप साथ दिली, त्याच्यामुळं आम्हाला बरं वाटलं। योजनेचे अधिकारी आले, मला 2-3 वेळा भेटले। मयूर सर मुत्ता ते आले होते, त्यांनी विचारलं, सकाळ संध्याकाळ येत होते। महात्मा ज्योतिबा फुले यांची योजना खूप चांगली आहे, अशीच चालू राहावी पुढे। माझे वडील सुभाष कारभारी वाचोरे हे तांबे ह्या हॉस्पिटलमध्ये एन्जिओप्लास्टी या सर्जरीसाठी ॲडमिट झाले होते। तर आम्हाला इथे आरोग्य मित्रांनी म्हणा, डॉक्टरांनी म्हणा, खूप चांगल्या प्रकारे सुविधा दिली, खूप माहिती दिली आणि ही योजना खरंच खूप गरीबांसाठी आणि किंवा मध्यमवर्गीय कुटुंबासाठी खूप लाभदायी आहे। ही योजना अशीच चालू राहिली पाहिजे, कारण यातनं खूप सारी म्हणजे ज्या आजारांचं निदान होणार नव्हतं त्या आजारांचं निदान विनामूल्य इथं होतं ह्या योजनेमुळे। आणि जे काही सहकार्य आम्हाला मिळालं, जी काही माहिती मिळाली आहे आरोग्य मित्रांमुळं किंवा डॉक्टरांमुळं, ही खूप चांगली होती। इथे मिळणारी फॅसिलिटी, जेवण म्हणा, व्यवस्था म्हणा, ही खूप चांगली आहे आणि याचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा आहे। धन्यवाद। जर केलं माझं पेशंट लोन इम्प्लिमेंटेड आणलं होतं, तर मी राहणार म्हणजे वडीसंगर तालुका अहमदनगर। तर माझ्याकडं मी पेशंट आणलं तर आजारी होतं, तर माझं हे महात्मा फुले योजनेमुळं खूप माझा पैसा वाचला आणि मला मदत भेटली। चान पटन साहेब, गुळवे साहेब यांनी सहकार्य भरपूर केलं, मला या योजनेतून मला भरपूर लाभ झाला। मला या योजनेमुळं भरपूर माझ्या सर तुम्हाला पेशंट ॲडमिट झाल्यानंतर तुमचं ऑपरेशन मोफत झालं का? ऑपरेशन मोफत झालं। तुम्हाला डॉक्टरनी वगैरे कोणी पैसे भरायला सांगितले? पैसे कोणीच नाही। झालेला खर्च तुम्हाला रिफंड भेटला का? रिफंड भेटला। आरोग्य मित्राने तुम्हाला योजनेविषयी पूर्णपणे माहिती समजून सांगितली? सहकार्य केलं, त्यांनी रेशन कार्ड, माझं ज्या पेशंटचं आधार कार्ड हे सगळे डॉक्युमेंट सांगितले, मी आणले, ते झालं माझं, परत माझा कोड आला। तुम्हाला दिलेल्या उपचाराबद्दल तुम्ही समाधानी आहात का? एकदम समाधानी। नक्की तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का? आरोग्य मित्राचा वगैरे तुमच्या कुंबळजबरी कोणी असं म्हणून घेत आहे? नाही।
तुम्ही समाधानी आहात? समाधानी आहे. एमसी न्यूज करिता लखन गव्हाणे, अहमदनगर.